आणि थेटपणे आपण जी दृश्य आम्हाला पाहतोय साताऱ्यातून पाहतो आहोत. साताऱ्यामधून ही एक्सक्लुझिव्ह दृश्य आहेत एबीपी माझावर वाघनखांसंदर्भातली. वाघनख भारतामध्ये आणणं आणि त्यानंतर ही वाघनख सर्व इतिहास प्रेमींना महाराष्ट्रभर पाहण्याची संधी लवकरच मिळणार आहे. मात्र त्याची सगळ्यात पहिली आणि महत्त्वपूर्ण झलक ही एबीपी माझावर आपण यावेळेला पाहतोय. कृष्णा केंडे आपले प्रतिनिधी या संदर्भात अधिक माहिती देत आहेत. कृष्णा, महाराष्ट्रातल्या संपूर्ण जनतेला एबीपी माझावर सगळ्यात आधी आपण दृश्य दाखवलेली आहेत वाघनखांसंदर्भातली, काय नेमकं त्या ठिकाणी सुरू आहे? आज पुन्हा एकदा आपण महाराष्ट्राला ह्या वाघनखांचं दर्शन याखाने घडूयात. खरं तर ही बहुप्रतीक्षित वाघनखं होती आहेत आणि ती आत्ता पोहोचलेली आहेत. आणि आत्ता एबीपी माझावर तुम्ही थेट ही दृश्य पाहत आहात. तर एक वाघनखं आहेत आणि दुसऱ्या बाजूला ही जी वाघनखं आहेत ही 350 वर्षापूर्वीची आहेत असं इतिहासकार सांगतात. आणि बाजूला जर आपण पाहिलं तर त्याची एक पेटी आहे जी चमड्याची आहे. ही चमड्याची पेटी 200 वर्षापूर्वीची आहे असं इतिहासकार सांगतात. आणि याचं 17 ते 18 व्या शतकातील ही वाघनखं पोलाद धातूपासून बनवलेली आहेत. आणि अँड्रियन ग्रँट यांनी व्हिक्टोरिया जे म्युझियम आहे लंडनमध्ये तिथे 1971 साली दान स्वरूपात दिलेली ही वाघनखं आहेत. आणि ही वाघनखं महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी आणण्यात आलेली आहेत. वाघनखं ठेवण्याची जी डबी आपण पाहतो आहोत ते 1825 मध्ये चांबडे आणि रेशीमपासून बनवली आहे अशा प्रकारचं या ठिकाणी सांगितलं जातं. वाघनखं हे शस्त्र वाघाच्या पंजाची सामर्थ्य दाखवणारी आहेत. तळहातामध्ये लपून ठेवू शकतो अशा प्रकारची ही वाघनखं ज्याच्यावर हल्ला करायचा त्याच्यासाठी हा उपयोग केला जातो. ईस्ट इंडिया कंपनीचे अधिकारी असलेल्या जेम्स ग्रँट यांनी 1889 ते 1885 या राजकीय प्रतिनिधीमधून मराठा साम्राज्याची राजधानी सातारा येथे 1881 साली नियुक्त करण्यात आले होते. आणि ही पेटी डप यांच्या ताब्यात होती असं देखील सांगितलं जातं. आणि आपण जर पाहिलं तर इथे एक विशेष टेम्परेचर या ठिकाणी केलेलं आहे. 18 ते म्हणजे ICU मध्ये जेवढं टेम्परेचर असतं तेवढं टेम्परेचर इथे या ठिकाणी आहे. आणि या टेम्परेचर विषयी आणि इथल्या वातावरणाविषयी आपण शिंदे साहेब यांच्याकडनं जाणून घेणार आहोत का टेम्परेचर इथे अशा पद्धतीचं केलं गेलं आहे ICU सारखं. वाघनखे ऐतिहासिक वाघनखे आणि त्याची केस जी लेदरची आहे त्या लेदरच्या केसला काय परिणाम होऊ नये कारण ती एकदम जुनी असल्यामुळे त्याच्यावर परिणाम होऊ नये त्याकरता टेम्परेचर मेंटेन केलेलं आहे. आणि त्यानुसार आम्ही ती इंग्लंडच्या लंडन म्युझियमचे जे काही नॉब्स आहेत त्या पद्धतीने आम्ही त्याचं मेंटेन करत आहोत. ही काच बुलेट प्रूफ आहे? हा, बुलेट प्रूफ काच. आणि इथे सेन्सर काय आहेत? सेन्सर म्हणजे कुणी हात लावला तर ती आम्हाला लगेच त्याचं मोबाईलवर येतं आणि आवाज बी होतो. निश्चित आपण पाहतोय की ही काच बुलेट प्रूफ आहे. टेम्परेचर किती पद्धतीनं या ठिकाणी ठेवण्यात आलं आहे ते आपल्याला आतमध्ये जर बारकाईने पाहिलं तर तिथे आपल्याला पाहायला मिळेल की आत्ता हे 20 डिग्री सेल्सिअस एवढं टेम्परेचर ठेवण्यात आलं आहे. आणि मॉइश्चराइज होऊ नये किंवा फंगस या वाघनखांभोवती येऊ नये यासाठीची ही काळजी या ठिकाणी घेतली गेलेली आहे. आणि आत्ता आपण एबीपी माझावर ही दृश्य पाहत आहोत. हीच वाघनखं आहेत जी लंडनमधून या ठिकाणी आणण्यात आलेली आहेत आणि याचा सोहळा आज पार पडलेला आहे. पुन्हा एकदा तुम्हाला या ठिकाणचं हिस्ट्री दाखवतो की कशा पद्धतीची ही वाघनखं आहेत आणि त्याचं जे महत्त्व आहे म्हणजे इंग्रजीमधून त्याची हिस्ट्री या ठिकाणी लावण्यात आलेली आहे. ही जी पेटी तुम्ही पाहत आहात ज्यामध्ये ही वाघनखं ठेवलेली होती त्याचं कधी ती तयार केली त्या संदर्भातला इतिहास आहे. अगदी असंच मराठीमधून देखील इथे सांगितलं गेलेलं आहे की ही वाघनखं शस्त्र काय आहे, त्याची उंची किती आहे, त्याची लांबी किती आहे, कशी ती बनवली गेली आहेत, कुठल्या काळातली जी आहेत अशा पद्धतीचं सर्व या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे. आणि आपण एबीपी माझावरती ही वाघनखांची थेट दृश्य या ठिकाणी पाहतो आहोत. पुन्हा एकदा कॅमेरामॅनला विनंती करतो की त्यांनी क्लोज करून ही वाघनखं पुन्हा दाखवावीत प्रेक्षकांसाठी. आणि ही वाघनखं साधारणपणे 350 वर्षापूर्वीची आहेत. आणि बाजूची जी पेटी त्याची वाघनखं ठेवायची पेटी आहे ती चमडा आणि रेशीमपासून बनवलेली पेटी आहे. आणि ही पेटी साधारणपणे 200 वर्षापूर्वीची आहे अशा पद्धतीचं सांगितलं जातं. आणि अजूनही जशाच तशी वाघनखं या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. नक्कीच, धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी. आणि
जो संपूर्ण इतिहास आहे या वाघनखांचा, वाघनखांची सगळ्यात आधी दृश्य एबीपी माझावर आमच्या प्रेक्षकांपर्यंत आम्ही पोहोचवलेली आहे. बहुप्रतीक्षित वाघनखं ही अखेर माझावर. धन्यवाद आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.